घातपाताची शंका व्यक्त केली जाते, त्याचबरोबर चौकशीची मागणी होती आणि त्याप्रमाणे मेटेंच्या अपघाताची आता 8 पथकांकडून चौकशी करण्यात येणार आहे। तसंच ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईच्या फॉरेन्सिक टीम्सनी घटनास्थळी जात म्हणजे जिथे अपघात झाला त्या ठिकाणी जात पाहणी केलेली आहे। तसंच विनायक मेटेंचा गाडी चालक एकनाथ कदम याची देखील नवी मुंबई पोलीस चौकशी करतात। तसंच एक्सप्रेस वेवरच्या भातन बोगद्यातल्या 4 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रकचाही तपास करण्यात येणार आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24